नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे. ठाकरे सरकारला घालून महाराष्ट्रामध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपानं आपले वर्चस्वाची ताकद महाराष्ट्राला दाखवली आहे. नुकतेच शहांचा दौरा झाला आणि महाराष्ट्रामध्ये मिशन मुंबई भाजपाचं सुरू झालेलं आहे. या मिशन मुंबई सोबतच आणखीन एका विषयाची चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेली आहे आणि ती म्हणजे मिशन 12. भारतीय जनता पार्टीने मागील 3 लोकसभा निवडणुकांपासून काँग्रेसच्या अनेक बलाढ्य मतदारसंघात मिशन भाजपा राबून त्यात यशस्वी त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तशाच पद्धतीनं त्यांनी आता 12 मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून मिशन 12 सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मनांमध्ये सर्वांचा प्रश्न पडलेला आहे की खरंच 12 भाजपाची होईल का? काय आहे 12 इतिहास? कशा पद्धतीनं तिथे निवडणुका झाल्या? कशा पद्धतीनं तिथे मतदान होत आहे आणि आजची काय परिस्थिती आहे? होईल का 12 भाजपाची? पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. मी विशाल तोर सादर करत आहे 12 भाजपाची होईल का. मित्रांनो, 12 लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यामधला आहे. पुणे जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ या 12 येतात. त्यामध्ये 12, इंदापूर, दौंड, त्याच्यानंतर खडकवासला, पुरंदर आणि भोर हे असे 6 मतदारसंघ येतात. या मतदारसंघाचं सुरुवात 1957 झाली. 1957 पासून तर आज ताग आहेत. इथे 15 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या 15 लोकसभेच्या निवडणुकापासून आतापर्यंत 9 लोक खासदार झाले. या 9 लोकांमध्ये 4 वेळेस खासदार होण्याचा मान शरद पवारांचा, त्यानंतर 3 वेळेस सुप्रियाताई सुळे आणि 2 वेळेस शंकरराव पाटील यांचा. त्यानंतर उर्वरित 6 लोकांनी 1-1 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तर आपण या मतदारसंघातील ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकांचा थोडक्यात आढावा 4 टप्प्यांची, त्या लोकसभा निवडणुकांची विभागणी 4 टप्प्यात करून त्यामधले रिझल्टवर चर्चा करू. पहिला टप्पा अर्थातच स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 4 लोकसभा निवडणुका. इथे तर दुसऱ्या वेळेस सुरुवात झाली म्हणजे 1957 ते 1971 या 4 लोकसभा निवडणुका झाल्या. या मतदारसंघाचं पहिलं नेतृत्व करण्याचा मान केशवराव जेधे यांना मिळाला. केशवराव जेधे हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते आणि त्यांचा प्रभाव या मतदारसंघावर होता आणि पहिले खासदार होण्याचा त्यांचा मान, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढवली आणि ते पहिले खासदार झाले. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं. तिसऱ्या वेळेस काँग्रेसचेच मतदार टी एस जाधव यांनी नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर काँग्रेसनं 1971 खाडीलकर यांना, रघुनाथ खाडीलकर यांना उमेदवारी दिली आणि तब्बल त्यांनी 71.59 मतं घेतली. म्हणजे या 4 लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यांच्या विरोधामध्ये कुठला एखादा पक्ष इथं मजबूत झालेला नव्हता. 2 वेळेस अपक्षांनी, तर एकदा भारतीय लोकदलाने निवडणूक लढवली. म्हणजे पहिल्या फेजमध्ये काँग्रेसचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. असे जवळपास भारतातील सर्वच मतदारसंघांमध्ये होतं, त्यापैकी हा 12 पण एक होता. दुसरा फेज जो आला म्हणजे 1977 ते 1989, त्या दुसऱ्या फेजमध्ये काँग्रेस विरोधी वातावरणाची लाट भारतामध्ये आली होती आणि त्याच लाटेचा परिणाम असा होता की 1977 निवडणूक काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ हरले आणि संभाजीराव काकडे स्थानिकचे इथून या मतदारसंघातून निवडून आले. ते भारतीय लोकदलाच्या वतीने निवडून आले आणि ते पहिले गैर काँग्रेसी खासदार राहिले. त्याच्यानंतर जे 80 निवडणूक झाली, त्या 80 निवडणुकीमध्ये काँग्रेसने इंदापूरचे शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि ती त्यांनी सहज जिंकली. त्याच्यानंतर शरद पवार या मतदारसंघातली एंट्री या मतदारसंघाची 1984 झाली. तसे पवार स्वतः कबूल केलेलं आहे की ते राजकारणात आज जे काही आहे त्याची सुरुवात केशवराव जेधे यांच्यामुळेच झाली होती. कारण की केशवराव जेधेंनी त्यांच्या आईला लोकल बोर्डाचे जिल्हाध्यक्ष केले होते.
त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा प्रवास काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. परंतु 1984 ला शरद पवार समाजवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार होते शंकरराव पाटील. पवारांनी ही निवडणूक जिंकली. पवार फॅमिलीची या निवडणुकीतून एंट्री झाली, परंतु ती समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून. त्यांनी 60% मतं घेतली आणि चौथ्या म्हणजे 1989 ला पुन्हा काँग्रेसमध्ये शरद पवार गेले. शंकरराव पाटलांना उमेदवारी मिळाली, ते खासदार झाले. त्यांनी 58% मतं घेतली. त्यांनी संभाजीराव काकडेंचा पराजय केला. म्हणजे हे दुसऱ्या फेजमध्ये जर आपण पाहिलं तर 4 पैकी 2 लोकसभा ह्या काँग्रेस विरोधी लोकांच्या निवडून आल्या, तर 2 ठिकाणी शंकरराव पाटील हे विजयी झाले. परंतु तसं पाहिलं तर 3 ठिकाणी काँग्रेसच्याच विचाराचे, म्हणजे पवार सुद्धा समाजवादी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसचं मताधिक्य हे चांगलं होतं. तिसऱ्या फेजमध्ये जर बघितलं 1991 ते 2004 या फेजमध्ये काँग्रेसची सर्वात चांगली परिस्थिती या मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळते. कारण की 1991 ची निवडणूक अजित पवारांनी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये एंट्री केली, ती तब्बल 75% मतं घेऊन. आणि दुसरी त्याच्यानंतर सलग 3 निवडणुका पवारांनी 1996, 1999 व 2004 या शरद पवारांनी जिंकल्या. त्यांना प्रत्येक वेळी 60% आसपास मतं मिळाली. 2004 ला 71% मतं घेतली. मग असं जरी असलं तरी या तिसऱ्या फेजचं वैशिष्ट्य असं होतं, याच फेजमध्ये बारामती मतदारसंघामध्ये भाजपाची एंट्री झाली. भाजपाच्या प्रतिभा लोखंडे यांनी 2 वेळेस लढवली निवडणूक, तर 1 वेळेस जाचक यांनी लढवली, तर 1 वेळेस भाजपानं अपक्ष शंकरराव पाटील यांना पाठिंबा दिला. परंतु या निवडणुकीमध्ये भाजपाची मताची टक्केवारी ही 25% राहिली. म्हणून या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा बारामती मतदारसंघ हा काँग्रेस राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहिलेला होता. त्यानंतर जो आत्ताचा फेज आहे, म्हणजे महत्वाचा फेज, म्हणजे मागच्या 3 लोकसभा निवडणुका 2009, 2014 आणि 2019. 2009 च्या लोकसभा निवडणुकामध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची एंट्री झाली आणि अतिशय शानदार एंट्री त्यांनी केली. 2009 ला अक्षरशः त्यांनी 66.46% मतं घेतली आणि नलावडे बीजेपीच्या त्यांचा पराभव केला. त्यावेळेस नलावडे यांना 23% मतं मिळाली. त्याच्यानंतर भाजपानं स्ट्रॅटर्जी बदलली. भाजपाचा सहयोगी पक्ष असणारा रासपचे महादेव जानकर यांना 2014 मध्ये उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसला टफ फाईट देण्याचं काम महादेव जानकरांनी केलं. सुप्रिया सुळे यांना 48 तर रासपला 42% मतं मिळाली आणि खऱ्या अर्थानं भाजपाला ताकद या मतदारसंघात देण्याचं काम रासपचे महादेव जानकर यांनी केलं. आणि त्याच्यामुळेच त्यानंतर 2019 मध्ये रासपला भाजपनं सोडलं. रासपचेच आमदार राहुल कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांचा भाजपामध्ये प्रवेश करून सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली आणि त्यांनी सुप्रिया सुळेंना कडवी झुंज दिली 40%. ही जी चौथी फेज आहे, जे ह्या मागच्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं मित्र पक्षाच्या मदतीनं या मतदारसंघामध्ये एंट्री केली आणि स्वतःची मजबूत जागा मिळवून या तिसऱ्या फेजमध्ये भाजपानं स्वतःच एक अस्तित्व चांगलं तयार केलेलं आहे. तुम्ही जर या मागच्या 2 निवडणुकांमधील भाजपची विधानसभा निहाय जर स्थिती पाहिली, त्या मतदारसंघातले जे 6 विधानसभा आहेत त्यापैकी 2014 ला भाजपाला 1ही जागा नव्हती. 3 जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार होते, तर 3 जागेवर 1 मनसेचा, 1 शिवसेनेचा आणि 1 रासपचा आमदार होता. परंतु 2019 मध्ये भाजपनं रासपाची आणि मनसेची अशा दोन्ही जागा जिंकून स्वतःकडे खेचल्या आणि भाजपाचे आता 2019 मध्ये 2 आमदार आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत. मित्रांनो, ही अशी परिस्थिती आहे. मागील 2 विधानसभा, 2 लोकसभा आणि मागील 2 विधानसभांचा अभ्यास करता भाजपाची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली झालेली आहे या मतदारसंघामध्ये असं म्हणायला हरकत नाही. तरी सुद्धा राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघामध्ये कुणीही नाकारू शकत नाही. परंतु भाजपाची
पॉलिसी आणि पवारांचं काम या दोन दोघांमध्ये कोण जिंकल हा येणारा काळच सांगेल. तूर्तास तरी धन्यवाद.